गुड मॉर्निंग चिल्ड्रन, तुम्हाला ही प्लेट दिसते आहे की नाही? यूज अँड थ्रोवाली. आजकाल याचा वापर आपण खूप जास्त प्रमाणात करतो, घरी काही कार्यक्रम असला तर. ही प्लेट अशी आहे की तुम्ही दोन तीनदा सुद्धा वापरू शकता, की एकदा आपण थोडंसं ड्राय वगैरे खाल्लं, मग ओलं खाल्लं, त्याच्यानंतर हे तोडून आपण जर झाडात टाकलं तर याचं खत होतं. आज ही जी प्लेट आहे ही आपण डेकोरेशनसाठी वापरूया. तर कसं करायचं आहे, फर्स्ट ही जी प्लेट आहे याला तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण मग मी ह्याच्यात काय केलेलं आहे, याला कलर केलेला आहे. हा ॲक्रेलिक कलर मी लावला आहे, हा जो ॲक्रेलिक आहे. तुम्ही फॅब्रिक कलर पण लावू शकता. मी हा ब्ल्यू कलर घेतलेला आहे कारण मला ना ह्याच्यात तुम्हाला मोर बनवून दाखवायचं आहे. वेस्ट मटेरियलचे असे पिवळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे, लाल रंगाचे आणि हे असे वेस्ट तुकडे तुम्ही जमा करून ठेवायचे. हे जमा केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे तुकडे असेच ठेवायचे. मग ह्याचं काय उपयोग करायचा ते मी नीट सांगेन. तर याला फर्स्ट ही अशी प्लेट घ्यायची आहे. ही प्लेट घेतल्यानंतर ह्याला आपण असं ब्ल्यू कलर केलेलं आहे. फॅब्रिक कलर वापरू शकता. 20 ते 25 रुपयाला ती छोटीशी बाटली येते. ती बाटली एक बाटली पूर्ण कलर देऊनसुद्धा उरणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कलर करायचा. कलर केल्यानंतर तुम्हाला मी एक दाखवणार आहे की त्याच्यात एक तुमच्या वहीचा पेज घ्यायचा आहे मागचा वगैरे, त्याच्यात आपण मोर काढूया. पण मोर पूर्ण नाही काढायचं, आपल्याला अर्धवट काढायचं आहे. मी ते पेन्सिलनी काढलेलं आहे पण नीट दिसावं म्हणून मी तुम्हाला एकदा ब्लॅक पेननी करून दाखवते. हे बघा, फर्स्ट तुम्ही एक गोल करू शकता आणि एस शेप, एस शेप सगळ्यांना येतो, एस काढता येतो की नाही. आणि आता तर तुम्ही बरेच मोठे आहात. त्याच्यानंतर ही बीप कंप्लीट करू आपण. ही छोटी मोठी जशी तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता. घेतल्यावर याला आपण हे अशा प्रकारे तुरा दाखवायचा आहे. तुरा दाखवल्यानंतर डोळा, डोळा त्याच्यानंतर, हा डोळा झाल्यावर हा एवढा जो भाग आहे याला आहे ना आपल्याला डबल करायचं. पण ही कटिंगमध्ये करू आपण. आत्ता मी तुम्हाला कसं करायचं ते सांगते. हा इथून मी असा अशा प्रकारे एक थोडीशी जागा घेतली आहे. त्याच्यानंतर नुसतं असं डिझायनिंग घ्यायचं आहे. पण हे डिझायनिंग घेत असताना आपण काय करायचं आहे, हे कलरनी घ्यायचं आहे. तर एवढं झालं, एवढं तयार केल्यानंतर ह्याच्यात कसं डिझायनिंग करायचं हे मी तुम्हाला पुढच्या पिरियडला सांगते, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. थँक्यू.